नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालन करत असताना कुक्कुटपालनासंबंधीचा जमा खर्च ठेवणे खूप गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक दिवसीय पिलापासून कोंबडीचे वजन 1 किलो होईपर्यंत साधारणतः किती खर्च येतो आणि हा खर्च आल्यानंतर विक्री किती रुपयाने करणे गरजेचे आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया. देशी कुक्कुटपालन सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम जो खर्च आपल्याकडे असतो तो एक दिवशी पिले खरेदी करण्याचा. चांगल्या हॅचरीमधनं आपण जेव्हा पिले खरेदी करतो, साधारणतः आत्ता जर पिल्लांची किंमत पाहिली तर ती 20 रुपयाच्या घरात असते आणि ती ट्रान्सपोर्टेशन सहित कॉस्ट जर आपण पकडली तर साधारणतः एका पिल्लाची किंमत ही आपल्याला 22 रुपयेपर्यंत जाते. एक दिवशी पिले आपल्या शेडवर आल्यानंतर तिथून आपला महत्त्वाचे खर्च सुरू होतात. त्यामध्ये प्रमुख जो खर्च आहे तो या कोंबडीसाठी लागणाऱ्या खाद्यावरचा खर्च असतो. पहिल्या दिवशीपासून देशी कोंबडीसाठी जे खाद्य आपण देतो याचा खर्च जर किलोप्रमाणे पाहिला तर आजचा रेट साधारणतः 32 रुपये किलो असा कोंबडी खाद्याचा खर्च आहे आणि आपल्याला एक दिवसीय पिले 1 किलो वजनापर्यंत वाढेपर्यंत साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि या 3 महिन्यामध्ये 2.5 किलो खाद्य खाऊ घालून आपण एक दिवसीय पिलांचे वजन 1 किलोपर्यंत वाढवू शकतो. तर पहिला खर्च आपण पाहिला साधारणतः 20 ते 22 रुपये पिलाचा खर्च आणि यानंतर 2.5 किलो खाद्य यांना 1 किलो बनवण्यासाठी लागेल तर 2.5 किलो खाद्याचा खर्च हा 80 रुपयेपर्यंत जाईल. तर अशा प्रकारे 20 रुपये पिलांचा खर्च आणि 80 रुपये खाद्याचा खर्च हा सगळ्यात मोठा खर्च, 100 रुपये खर्च आपला 1 किलोपर्यंत होतो. त्याचबरोबर इतर खर्चसुद्धा आहेत ज्यामध्ये औषधोपचाराचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये लस आणि इतर औषधी विटॅमिन आहेत तर याचा खर्च साधारणतः प्रतिपक्षी 5 रुपयेप्रमाणे येतो. त्याचबरोबर इतर खर्च आपण जर पाहिले ज्यामध्ये लाईट बिल आहे, काम करणाऱ्या माणसाची पगार आहे, त्यानंतर पोल्ट्री शेडमध्ये खाली आपल्याला जो लिटर टाकायचा आहे याचा खर्च आहे हा सुद्धा प्रतिपक्षी 5 रुपयेप्रमाणे येतो. असे 10 रुपये हा आपला अधिकचा खर्च असतो. आपण पाहिले की पिलांचा 20 रुपये खर्च, खाद्याचा 80 रुपये खर्च आणि हा वरचा 10 रुपये. अशा पद्धतीने आपला हा 110 रुपये खर्च साधारणतः 1 किलो वजन कोंबडीचे बनवेपर्यंत आपल्याला येतो. हा खर्च करणे आपल्याला भागच असते, त्यामुळे कमीत कमी खर्च जर आपण पाहिला तर हा 110 रुपये आहे. यामध्ये खर्च वाढण्याच्या इतर बाबीही असतात, ज्यामध्ये मरतूक जर आपण पाहिली तर ही सुद्धा बऱ्याच वेळा जास्त होते, अशा वेळेस हा खर्च वाढण्याची शक्यता असते. पण साधारणतः खर्च हा 110 रुपये पकडला तर आपण ज्या कोंबडी पालन केलेलं आहे तर या कोंबड्या 1 किलो झाल्यानंतर याची विक्री जी आहे ती आपल्याला 110 रुपयेच्या वर करणे भाग असते. तर साधारणतः आपण जे कोंबडी पालन करतो यामध्ये आपण सांगतो की विक्रीची सुरुवात आपण कमीत कमी 1 किलो कोंबडीची नगाप्रमाणे होलसेल रेट जर पाहिला तर ही आपण 150 रुपयापासून सुरुवात करावी, 150 रुपये किलोप्रमाणे. आणि हीच जर आपण रिटेलमध्ये किरकोळ पद्धतीने विक्री करणार असेल तर 1 किलोची कोंबडी साधारणतः आपण 250 रुपयेप्रमाणे आपल्या गावामध्ये परिसरामध्ये विक्री करावी, जेणेकरून आपल्याला 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, खर्च केलेला आहे, त्याचा फायदा जो आहे तो शेतकऱ्याला पुरेपूर मिळणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की 110 रुपये खर्च करून मार्केटमध्ये होलसेल रेटसुद्धा 100 रुपये, 110, 120 असे रेट असतात, तर अशा वेळेस आपली पूर्ण मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व कुक्कुटपालक शेतकरी बांधवांनी जागरूक राहून अशा पद्धतीने जमा खर्च आपला काढणे गरजेचे आहे व कोंबडीची विक्री योग्य दरात करणे गरजेचे आहे. धन्यवाद.